तीव्र होतं. त्याच शिवरायाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मी मराठ्याला आरक्षण देणार, आणि तसा निर्णय त्यांनी घेतला आहे. आणि त्याचं जे काही आता त्याच्यानंतरचे जे काही प्रतिक्रिया येत आहे, कुठेतरी आपण सत्तेमध्ये आहोत बसून किंवा मीटिंगच्या माध्यमातून त्याच्यावरती चर्चा होऊ शकते, त्याच्यावरती निर्णय होऊ शकतो, परंतु अशा पद्धतीनं सत्तेमध्ये राहून अशा पद्धतीचं स्टेटमेंट देणं निश्चित म्हणजे एक भुजबळ साहेब एक समाजाचं नेतृत्व करतात, त्यांच्याबद्दलही आदर आहे, शिंदे साहेबाबद्दल आहे. कुठेतरी एका ठिकाणी बसून त्यांनी निर्णय घ्यावा एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे. संजय गायकवाडने केलेलं वक्तव्याचं समर्थन करतो का आपण? मी कुठल्या नो कॉमेंट. संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली. पासून एक रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे आणि त्यांनी छगन भुजबळ जे आहेत यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. आपली भूमिका काय आहे? हकालपट्टी झाली पाहिजे का? त्याच्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री कोणाला आहे? तिथे आमच्या सारख्या लहान व्यक्तीने त्याच्यावरती कॉमेंट करणं काही चुकत नाही. आपल्याला काय वाटतं, आमदार संजय गायकवाड यांची मागणी रास्त आहेत का? नाही, त्या मागणीवर मी काही बोलू शकतो. तर त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. नाही, कुठेतरी कुठल्याही याच्यावरती स्टेटमेंट देत असताना आपल्या ज्या पद्धतीनं आता ते ॲग्रेसिव्ह आहेत, मी त्याच्यावरती ॲग्रेसिव्ह आहे असं काही बोलणार नाही, परंतु एका लोकप्रतिनिधींनी अशी भाषा वापरणे योग्य आहे का ते त्यांना विचार. रविकांत तुमकरांनी सांगितलं की तुमच्या 65 धमक्यांना मी घालत होतो, त्याच्या अगोदर ते येऊन गेले मेकरला, कसे गेले काय गेले जाऊ दे. आता राजकारण आहे, अशा मुख्यमंत्री राजकारणात जशा पावसाळ्याच्या सुरुवातीला छत्र्या वगैरे असे येत आहेत, परंतु या जिल्ह्याचे मागचे विक्रम मोडून माननीय खासदार यावर्षी खासदार होणार आहेत, त्यामध्ये कुठली तीळमाळ. रविकांत तुमकरांची तुमची भेट झाली का? तुमकरांची तुमची भेट झाली का? भेटेल आता एखाद्या वेळेस. आता भाऊ तसे मित्र आहेत, राजकारणा पलीकडे जाऊन तर माझा मित्र आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मुक्त समाज यात्रा जी आहे, मुक्त संवाद यात्रा जी आहे हे सुरुवात झालेली आहे, आणि त्यांच्या उपनेते जे आहेत ते सुषमा अंधारे यांनी आपल्यावर काल कडाडून टीका केली आहे. काय विचार अशा टीकेला उत्तर देणं मला काही उचित वाटत नाही. त्या कधी शिवसेनेमध्ये आल्या? शिवसेनेचे त्यांना कुठली कार्यपद्धती माहीत आहे? कुठेतरी आपलं उपनेतेपद आलं म्हणून काही पुनरावृत्ती बोलणं हे काय उचित नाही आहे. म्हणजे कुठेतरी मतदारसंघात येऊन काय असं बोलून काही परिवर्तन होणारा इतका मतदारसंघ माझा काय हलक्या कारणाचे लोक नाहीत. या लोकांनी ठरवलेलं आहे आणि ते ठरवत आलेले. तुम्ही पाहिलं असेल तर मागचे लोकसभेची माहिती घ्या आणि विधानसभेची माहिती. मी तर नालायक निघलो असतो, त्या जनतेनं निश्चित त्याची माझी जागा मला दाखवली असती, परंतु माझं दैवत कुठलं आहे तर मी या जनतेला दैवत समजून या मतदारसंघामध्ये लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करतो. आणि भविष्यात येणाऱ्या निवडणुकीला दूध का दूध पाणी का पाणी निश्चित होईल. आणि अशा बाईच्या भाऊचे अशा त्याच्यामध्ये बोलणं किंवा त्याच्या वक्त्यावर कॉमेंट करणं मला काही उचित वाटत नाही. ओके, तुम्ही विचारल्याप्रश्न नको. थँक्यू.